अगदी बरोबर आहे. श्रीरामाचं आणि नाशिकचं एक अतूट आणि वेगळं नातं आहे. ज्यावेळेस 14 वर्ष वनवासामध्ये श्रीराम होते त्यावेळेस त्यांनी बराचसा कालावधी हा नाशिकच्या पंचवटी परिसरामध्ये हा व्यतीत केलेला आहे, इथे घालवलेला आहे आणि हे संपूर्ण दंडकारण्य म्हणून इथे ओळखलं जात होतं. इथे अनेक सीतेचं हरण असेल किंवा शूर्पणखेचं नाक कापणं असेल अशा अनेक पौराणिक कथा इथे घडलेल्या आहेत आणि म्हणूनच याचं स्थानाचं महत्व हे अनन्यसाधारण आहे. म्हणूनच हे जे तीर्थ आहे जिथे आता मोदी आलेले आहेत याला रामकुंड म्हणून ओळखलं जातं. बाजूलाच लक्ष्मणकुंड आहे, सीताकुंड आहे आणि हा संपूर्ण परिसर हा धार्मिकदृष्ट्या अत्यंत महत्वाचा आहे. जसं तू म्हणाली 22 तारखेला मोदींच्या हस्ते अयोध्येतील श्रीराम मंदिराचं लोकार्पण होणार आहे, त्याआधी ते इथे येणार आहे. कारण नाशिकची गोदावरी आणि अयोध्येची शरयू हे एक वेगळं नातं आहे आणि हेच नातं अधिकाधिक वृद्धिंगत व्हावं यासाठी मनोकामना केली जाते. कारण नाशिकचं जल देखील हे अयोध्येमध्ये रामपूजेच्या वेळेस गेलेलं होतं, इथल्या प्रत्येक परिसरातली माती देखील तिथे गेलेली होती, त्यामुळे एक कनेक्शन हे नाशिक आणि अयोध्येमध्ये हे कायमच राहिलेलं आहे. राम नामाने हे संपूर्ण धागा हा जोडला गेलेला आहे आणि हाच धागा आपल्याला आज बघायला मिळतोय. कारण बरोबर 10 दिवस आधी पंतप्रधान हे नाशिकमध्ये आलेले आहेत, रामकुंडाचं ते दर्शन घेत आहेत, इथला संपूर्ण परिसराची ते पाहणी करणार आहेत. इथे जे साधू महंत आहेत, जे पुरोहित संघाचे पदाधिकारी आहेत, त्यांच्याकडून इथली परिस्थिती ही जाणून घेणार आहेत. 2 वर्षांनी नाशिकमध्ये कुंभमेळा भरणार आहे, त्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर आजचा दौरा देखील महत्वाचा आहे. कारण आपण बघितलं की वाराणसी असो किंवा इतर ठिकाणी एक कॉरिडॉर निर्माण करण्याचं काम हे केंद्र सरकारच्या माध्यमातून करण्यात आलेलं होतं. नाशिककरांची गेल्या अनेक वर्षांपासूनची ही मागणी आहे, ही इच्छा आहे. तर नाशिक आणि त्र्यंबकेश्वर या दोन्ही ठिकाणी एक कॉरिडॉर असावा कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर. त्या दृष्टीने देखील हा आजचा दौरा अत्यंत महत्वाचा आहे. त्यामुळे या दौऱ्यानंतर मोदी नेमके काय घोषणा करतात, नाशिककरांना काय गिफ्ट मिळतं हे बघणं देखील अत्यंत महत्वाचं आहे. मुकुल, त्यासोबतच आज नाशिकमध्ये राष्ट्रीय युवा महोत्सवाचं पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्घाटन करणार आहेत. देशातल्या युवा पिढीला पंतप्रधान नेमका काय संदेश देतात, कारण का लोकसभा निवडणुका अवघ्या काही महिन्यांवरती येऊन ठेपल्यात आणि त्याआधी होणारा देशातल्या युवा पिढीशी संवाद किती महत्वाचा. हा 27वा युवा महोत्सव आहे. संपूर्ण देशभरामध्ये त्यांनी महाराष्ट्राची निवड केली आणि त्यातल्या त्यात नाशिकची निवड केलेली आहे. नाशिकमध्ये विविध राज्यातले साधारणतः 8,000 हून अधिक युवक हे दाखल झालेले आहेत आणि ह्या बरोबरच नाशिकच्या आजूबाजूच्या जिल्ह्यातले देखील अनेक नागरिक युवक इथे आलेले आहेत. त्यामुळे युवा पिढीला नेमका काय संदेश देणार, कारण आता जो मोदींचं जे स्वप्न आहे 2047 साली हा भारत सशक्त राष्ट्र व्हावा, आता जी युवा पिढी आहे तीच त्यावेळेस कुठल्या ना कुठल्या चांगल्या पदावर राहणार आहे, त्यांच्याच हस्ते नवीन भारताचा निर्माण होणार आहे आणि त्या दृष्टीने आजचा हा दौरा अत्यंत महत्वाचा आहे. कारण वेगवेगळ्या राज्यातनं वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या युवकांना इथे ते संबोधित करणार आहेत. मुकुल, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं काळाराम मंदिरामध्ये आगमन झालेलं आहे, रामकुंड इथे ते सध्या जलपूजन करत आहेत आणि त्यानंतर काळाराम मंदिरामध्ये जाऊन ते प्रभू श्रीरामांचं दर्शन घेणार आहेत. त्यांच्या हस्ते आरती सुद्धा संपन्न होणार आहे. नाशिकची ओळख कुंभनगरी म्हणून आहे आणि मानाचा कुंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना इकडे दिला गेलेला आहे. काही वेळापूर्वीची ही दृश्य जलपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते संपन्न झाले. प्रांजल कुलकर्णी आपल्याला या दौऱ्यासंदर्भात अधिक अपडेट देतील. प्रांजल, आपण जर बघितलं तर अगदी 10 दिवसांवरच अयोध्येचा राम मंदिराचा लोकार्पण सोहळा जो आहे तो आलेला आहे आणि आता नाशिकमध्ये गोदावरी नदीवरती जलपूजन जे आहे ते नरेंद्र मोदींच्या हस्ते पार पडत आहेत. आपण जर बघितलं तर ते आजपर्यंत गेल्या वेळी देखील जेव्हा काशीचं कॉरिडॉर होतं तेव्हा देखील नरेंद्र मोदींनी नदीमध्ये स्नान हे केलेलं होतं आणि त्यानंतर त्यांनी पुढे जाऊन हा सर्व कार्यक्रम जो आहे तो पार पडला होता. तसंच नाशिकमध्ये जरी आपण बघितलं तर जे गेल्या 2 दिवसांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी रामकुंडावर जाणार की नाही अशी चर्चा होती, मात्र आज पंतप्रधान मोदी जे आहेत ते रामकुंडावरती जाऊन पोहोचलेले आहेत आणि सध्या त्यांच्या हस्ते जलपूजन हे केलं जात आहे, तिथे आरती देखील होणार आहे. आणि जसं आता मुकुल यांनी सांगितलं त्याप्रमाणे नाशिक खरे तर धार्मिक नगरी म्हणून नाशिकची ओळख आहे. त्यातल्या त्यात जिथे हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कार्यक्रम होणार आहे तो पंचवटी तपोवन परिसर असेल. इथे रामांचं स्वतः श्रीराम प्रभू श्रीरामांचं वास्तव्य तिथे होतं या
नाशिक मध्ये खरं तर त्यांनी अनेक काळ हा घालवला होता आणि तिथेच पंतप्रधान नरेंद्र मोदींची अशा प्रकारे सभा देखील पार पडते. तारा मंदिरात देखील जाऊन ते दर्शन हे घेणार आहेत. आपण जर बघितलं प्रज्ञा तर रोड शो मध्ये देखील श्रीरामाच्या जयघोष हा करण्यात आला. अनेकांच्या हातात भगवे झेंडे, जय श्रीरामचे झेंडे हे बघायला मिळाले. यासोबतच गेल्या ज्या हा जो तपोवन परिसर आहे जिथे सभा होणार आहे तिथे देखील सुंदर असे रामाचे पेंटिंग हे करण्यात आलेले आहेत. रामाचा नाशिकमधील संपूर्ण जीवन प्रवास हा दाखवण्यात आलेला आहे. एकंदरीतच हा युवा महोत्सव 27वा राष्ट्रीय युवा महोत्सव नाशिकमध्ये यंदा होतोय आणि तिथेच या अयोध्येच्या लोकार्पण सोहळ्याचे रंग जे आहेत ते बघायला मिळत आहेत. वातावरण हे भगवेमय झालेलं आहे. यासोबतच भक्तिमय देखील झाल्याचं आपण म्हणू शकतोय. बरोबर आहे. संपूर्ण नाशिक मधलं वातावरण सध्या भक्तिमय झालेलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यानिमित्तानं राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या निमित्तानं नाशिकमध्ये सध्या उत्साह आहे, आनंदाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळत आहे. प्रांजल, रामकुंड इथं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आगमन झालेलं आहे. पौराणिक कथांच्या अनुषंगानं विचार करायचा झाला तर या रामकुंडाचं महत्व काय आहे नाशिकच्या दृष्टीनं? आपण जर बघितलं तर ऐतिहासिक असेल पौराणिक दृष्ट्या रामकुंडाला विशेष महत्व हे मानलं जातं. रामकुंडाचं पवित्र जल हे अनेक जण इथे आले की स्नान देखील करतात. त्यासोबत आपल्या सोबत देखील रामकुंडाचं पाणी जे आहे रामकुंडातील पाणी हे आपल्या सोबत घेऊन जातात. इथे स्नान केल्याने सर्व पापातून मुक्ती होते अशी भावना ही भक्तांची आहे. त्यासोबतच रामकुंडाचा इतिहास काय तर जे असं म्हटलं जातं की ज्या काराम मंदिरातील मूर्ती आहेत त्या काराम मंदिरातील मूर्ती ह्या रामकुंडामध्ये सापडल्या होत्या आणि त्यानंतर तिथे पुजारी घराण्याने त्या रामाच्या मूर्ती या काराम मंदिरामध्ये नेल्या आणि तेव्हापासूनच या ठिकाणी रामकुंड असं याला संबोधलं जातं. इथेच आपण जर बघितलं तर जे रामकुंड आहे त्याच्या समोरच लक्ष्मण कुंड देखील आहे आणि जे इथे पौराणिक असे सर्व महत्व आहे आणि त्याच ठिकाणी आता नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अशा प्रकारे गोदावरीचं पूजन हे केलं जात आहे. खरं आहे की गेल्या अनेक वर्षांपासूनच नाशिकमधील साधू महंतांची असेल किंवा सर्वांची मागणी आहे की नाशिकला स्वर्ग घोषित करा. जसा विकास हा बनारस असेल, वाराणसी असेल याचा करण्यात आला तसा विकास हा नाशिकचा केला जावा. धार्मिक नगरी म्हणून नाशिकची ओळख आहे. इथे कुंभमेळा देखील पार पडतो आणि त्याच पार्श्वभूमीवरती आता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नाशिकमध्ये काही घोषणा करतात का, नाशिककरांना ते काही गिफ्ट देतात का, याकडे सगळ्यांचं लक्ष हे लागलेलं आहे. या युवा महोत्सवानिमित्त देशाच्या कानाकोपऱ्यातून विविध राज्यातून जवळपास 8,000 युवक युवती जे आहेत ते सहभागी झालेले आहेत. 4 दिवस हा कार्यक्रम चालणार आहे. इथे आपली कला संस्कृती असेल, आपल्या कला ज्या आहेत ते सादर करणार आहेत आणि एकंदरीतच या युवा महोत्सवानिमित्ताने या सभेच्या ठिकाणी देखील जवळपास 1,000,000 लोक जे आहेत युवक युवती नागरिक असतील ते इथे सभेला हजेरी लावतील अशी शक्यता आहे. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे रामकुंडावरती आहेत. थोड्याच वेळात ते काराम मंदिरात जाणार आहेत आणि कारामाची पूजा अर्चा करत तिथे महाआरती पार पडणार आहेत. प्रभू श्रीरामाचं मनोभावेचे दर्शन घेणार आहेत. प्रांजल, हा जलपूजनाचा कार्यक्रम हा विधी किती वेळ चालणार आहे आणि त्यानंतर पंतप्रधान पुढे कुठे जाणार आहे? साधारणतः 15 मिनिटं रामकुंडावरती वेळ ही पंतप्रधान नरेंद्र मोदींची आहे. तिथे जलपूजन हे पार पडेल, त्यानंतर तिथे गोदापूजन हे केलं जाईल आणि त्यानंतर नरेंद्र मोदी हे काराम मंदिरात जाणार आहेत. काराम मंदिरात देखील आपण जर बघितलं तर जवळपास पुजाऱ्यांनी सांगितल्यानुसार 23 मिनिटं हे काराम मंदिरामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी असणार आहेत. तिथे रामरक्षा पठण हे केलं जाणार आहेत. यासोबतच इतर सर्व धार्मिक विधी त्यांच्या हस्ते पार पडणार आहेत. महापूजा ही केली जाणार आहे आणि एकंदरीतच अशा प्रकारे मोदींचा हा दौरा आहे. त्यानंतर इथे तपोवन मैदानावरती येऊन साधारणतः 1:15 ते 2:15 पंतप्रधान मोदी जे आहेत म्हणजे जवळपास 1/2 तास मोदी हे उपस्थितांना संबोधित देखील करणार आहेत. मोदी आता नक्की काय बोलणार याकडे सगळ्यांचं खरं लक्ष लागलं. जलपूजनाचा विधी सध्या संपन्न होतोय. जलपूजन केलं जात आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते. इकडेच गोदापूजन देखील केलं जाणार आहे. रामकुंडावरती पंतप्रधान नरेंद्र मोदी पोहोचलेले आहेत आणि यानंतर इथून ते काळाराम मंदिरामध्ये जातील, प्रभू श्रीरामांचं दर्शन घेतील. त्यानंतर तपोवन मैदानाकडे ते मार्गस्थ होतील. तिकडे राष्ट्रीय युवा महोत्सवाचं उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. पुन्हा एकदा जाऊयात. प्रांजल कुलकर्णी सध्या आपल्यासोबत आहेत. प्रांजल, या जलपूजनाचं नेमकं महत्व काय? सध्या जसं मी आता सांगितलं की गोदावरीला रामकुंडावरती फक्त राज्यातूनच नाही तर देशभरातून भाविक हे मोठ्या संख्येने येत असतात. इथे जलपूजन केल्याने यासोबतच इथे स्नान केल्याने खरं तर अनेक आपल्या पापातून खरं तर मुक्ती होते असं देखील म्हटलं जातं. इथे स्नान केल्यानंतर याचं पाणी देखील अनेक सोबत घेऊन जातात. यासोबतच जलपूजनाला महत्व म्हणजे ज्याप्रमाणे गोदाचं गंगेचं अनेक महत्व जे आहे ते पौराणिक मध्ये सांगण्यात आलेलं आहे
त्याची नोंद ही अनेक ठिकाणी आहे. रामाच्या मूर्ती या इथे सापडल्या होत्या, त्यामुळे रामकुंड हे असं नाव पडलेलं आहे. त्यामुळे विशेष असं महत्व या गोदापूजनाला आहे, जलपूजनाला आहे. प्रांजल धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. यानंतर पुन्हा एकदा जाऊयात मुकुल कुलकर्णी, सध्या अपडेट देण्यासाठी आपल्या सोबत आहेत मुकुल. प्रज्ञा, आपण आता दृश्यांमध्ये बघतो आहोत पंतप्रधानांनी गोदावरीचं जल हे प्राशन केलेलं आहे, डोळ्यांना देखील ते लावलेलं आहे. तीर्थरूप म्हणून या गोदावरीच्या जलाकडे बघितलं जातं आणि आता त्यांनी अर्घ्य देखील दिलेलं आहे. मंत्रोच्चाराच्या गजरामध्ये ब्रह्मवृद्धांच्या साक्षीनं त्यांनी आता गोदावरीची पूजा केलेली आहे आणि एकूणच तिथला संपूर्ण वातावरण जे होतं ते भारवलेलं होतं. आपण बघतोय की सर्व जे पुरोहित आहेत ते आता पुढच्या बाजूला निघालेले आहेत आणि समोरच्या बाजूला आपण बघतोय की जे साधू महंत आहेत, नाशिकचे प्रमुख साधू महंत जे आहेत ते उठून उभे राहिलेले आहेत. मोदी आता त्यांच्यापाशी गेलेले आहेत, त्यांना अभिवादन करत आहेत आणि सर्व जे नाशिकचे साधू महंत आहेत त्यांची ते भेट घेत आहेत, विचारपूस करत आहेत. एकूणच नाशिकच्या रामकुंडावरचा हा त्यांचा दौऱ्याचा हा साधारणतः 15 मिनिटं होऊन गेलेले आहेत. गेल्या 10 मिनिटांपासून त्यांची इथे पूजा अर्चना सुरू होती. आता नुकतंच त्यांनी गोदावरीचं जल देखील सोडलेलं आहे, गोदावरीला नमन देखील केलेलं आहे आणि आता साधू महंतांची ते भेट घेत आहेत आणि इथूनच त्यांचा पुढचा दौरा सुरू होणार आहे, तो नाशिकच्या काळाराम मंदिराच्या दिशेने. मागच्या बाजूला जे आपण मंदिर बघत आहोत हे नाशिकच्या रामकुंडावरचं असं एक महत्वाचं मंदिर आहे जे दर 12 वर्षांनी उघडलं जातं. गंगा गोदावरीचं हे मंदिर आहे. नाशिक ही मंदिरांची नगरी आहे आणि त्यामधले शेकडो मंदिरं हे गोदावरीच्या काठावरच वसलेले आहेत. आजूबाजूला मंदिर आहेत आणि जे मागचं जे मंदिर आपण बघतोय की ते दर 12 वर्षांनी कुंभमेळ्याच्या काळामध्ये ते उघडलं जातं, त्याचं देखील दर्शन मोदींच्या हस्ते घेण्यात आलेलं आहे आणि आता इथून त्यांचा पुढचा प्रवास हा सुरू होणार आहे. इथून ते पुढे नाशिकच्या काळाराम मंदिराच्या दिशेने जाणार आहे. नाशिकच्या काळाराम मंदिराचं देखील एक वैशिष्ट्य आहे, राम मंदिरामध्ये जाण्यासाठी त्या काही पायऱ्या आहेत, त्या 14 पायऱ्या आहेत. राम ज्यावेळेस वनवासामध्ये होते त्यांनी 14 वर्ष वनवासामध्ये त्यांचा वनवासामध्ये गेलेला होता, त्यामुळे 14 पायऱ्या या राम मंदिराला ठेवण्यात आलेल्या आहेत अशी देखील एक आख्यायिका आहे. त्यामुळे संपूर्ण धार्मिकतेने नटलेलं हे शहर आहे आणि या शहरामध्ये स्वातंत्र्य भारताचे पहिले पंतप्रधान नरेंद्र मोदी असे आहेत की जे नाशिकच्या रामकुंडावर देखील आलेले आहेत आणि त्यांनी राम मंदिराच्या दर्शनासाठी देखील ते जात आहेत. बरोबर आहे, अत्यंत धार्मिक असं वातावरण आहे, भक्तिमय असं वातावरण आहे. पण आजच्या संपूर्ण दौऱ्याचा विचार जर आपण मुकुल करायचं म्हटलं तर प्रभू श्रीरामांप्रती असलेली भक्ती आणि दुसऱ्या सत्रामध्ये विकासाची शक्ती असे दोन्हीही चेहरे, असे दोन्हीही मुद्दे प्रामुख्यानं दाखवले जात आहेत का? आणि जसं आपण सातत्यानं म्हणतोय की लोकसभा निवडणुका अवघ्या काही महिन्यांवरती येऊन ठेपल्यात, आगामी काळामध्ये याच दोन मुद्द्यांवरती प्रचार होताना आपल्याला दिसेल का? त्याची मुहूर्तवेळ नाशिकमध्ये रोवली जातीये का? मुकुल कुलकर्णी यांच्यापर्यंत सध्या आपला आवाज पोहोचू शकत नाहीये, तर सध्या आपण जे दृश्य पाहतोय गोदावरी तीरावरती सध्या नाशिककरांची प्रचंड गर्दी झाल्याचं आपल्याला दिसून येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सध्या इकडे जलपूजनाचा विधी संपन्न झालेला आहे आणि त्यानंतर आता ते काळाराम मंदिरामध्ये जाऊन प्रभू श्रीरामांचं दर्शन घेणार आहेत. भक्तिमय असं वातावरण आहे, धार्मिक असं वातावरण आहे आणि प्रभू श्रीरामांचं दर्शन घेऊन झाल्यानंतर तपोवन मैदानामध्ये ते राष्ट्रीय युवा महोत्सवाचं उद्घाटन करणार आहेत, तिथल्या युवा पिढीला संबोधित करणार आहेत. काही वेळापूर्वी पंतप्रधानांचा रोड शो झाला, त्या रोड शोला नाशिककरांनी अभूतपूर्व असा प्रतिसाद दिला. रस्त्याच्या दुतर्फा पंतप्रधानांना पाहण्यासाठी, त्यांचं स्वागत करण्यासाठी नाशिककरांची गर्दी झालेली होती आणि त्यानंतर आता काळाराम मंदिरामध्ये पंतप्रधानांचं आगमन झालंय. प्रभू श्रीरामांचं ते दर्शन घेतील आणि त्यानंतर तपोवन मैदानाकडे ते मार्गस्थ होतील. प्रभू श्रीरामांप्रती असलेली भक्ती आणि विकासाची शक्ती हे दोन महत्वाचे मुद्दे या दौऱ्याच्या निमित्तानं अधोरेखित केले जात आहेत. कारण का या दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये मुंबईमध्ये पंतप्रधानांच्या हस्ते 30,000 कोटी रुपयांच्या विकास कामांचं लोकार्पण केलं जाणार आहे. नवी मुंबईमध्ये पंतप्रधानांच्या सभेचं देखील आयोजन केलं गेलंय. पंतप्रधानांच्या गाड्यांचा ताफा सध्या आपण पाहतोय. नाशिकची ओळख ही धार्मिक नगरी अशी ओळख आहे. प्रभू श्रीराम ज्यावेळी वनवासात होते त्यावेळी बराचसा काळ त्यांनी नाशिकमध्ये घालवलेला होता. दंडकारण्याचा हा सगळा भाग होता आणि अनेक महत्त्वाच्या घटनांचा